नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या दिशेने एका आयशर टेम्पोने अचानक पेट घेण्याची घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीचा होरपळून दुर्दैवी अंत झाला आहे. साधारणतः 18 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर टेम्पो अचानक बंद पडला. यावेळी महामार्गावर कार्यरत असणाऱ्या पेट्रोलिंग टीमने सदर टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून अन्य अपघात होऊ नये म्हणून बॅरिगेट्स लावले होते. मात्र काही वेळाने अचानक या टेम्पोला आग लागली. काही कळण्याच्या आतच टेम्पोने पेट घेतला. आग झपाट्यानं पसरल्यामुळे या टेम्पोच्या केबिनमध्ये असलेली व्यक्ती आगीच्या विळख्यात सापडली. यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला. रसायनी पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू असून मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या टेम्पोत विविध प्रकारच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती, वायर, इलेक्ट्रिक साहित्य असल्यामुळे आगीचा भडका उडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी खोपोली अग्निशमन दल, सिडको अग्निशमन दल, रिलायन्स अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, गुरुनाथ साठेलकर, अमित गुजरे, यासिन शेख यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली. वादळवारा लाईव्हसाठी राकेश खराडेसह ब्युरो रिपोर्ट, रसायनी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.